नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे विशेष सहकार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे प्रस्तुत ई स्कूल ध्यास अमुचा गुणवत्ता। आज आपण शिकणार आहोत इयत्ता दुसरीचा विषय इंग्रजी 4.1 दि स्क्विरल। हॅलो डिअर स्टुडंट, टुडे वी आर गोइंग टू लर्न स्टँडर्ड सेकंड सब्जेक्ट इंग्लिश युनिट 4.1 दि स्क्विरल पेज नंबर 48। 48 पानावरती कविता दिलेली आहे, ती कविता आपल्याला शिकायची आहे। कवितेचं नाव आहे द स्क्विरल। पहा तर लिसन रिपीट अँड ऍक्ट। लिसन म्हणजे काय? ऐका। रिपीट म्हणा अँड ऍक्ट कृती करा। ऐका म्हणा आणि कृती करा। तर आता ही पोएम मी एकदा वाचते, तुम्ही लक्षपूर्वक ऐकायची। पहा ऐका। फ्रिस्की फ्रिस्की हिपिटी हॉप हिपिटी हॉप, अप ही गोज टू द ट्री टॉप टू द ट्री टॉप, वर्ली ट्वर्ली राउंड अँड राउंड राउंड अँड राउंड, डाऊन इज कॅम्पस टू द ग्राउंड टू द ग्राउंड, फॉरली कॉर्ली हॉट टेल हॉट टेल, tall as feather broad as snail broad as snail, face is super in the shell in the shell, snappity crackity out it fell out it fell। okay, ऐकली सर्वांनी poem। या poem चा अर्थ आपण आता समजून घेऊया। परत एकदा पहा, लक्ष द्या आणि ऐका। पहा, मराठीत अर्थ सांगते मी तुम्हाला। फ्रिस्की फ्रिस्की हिपिटी हॉप। कविता कशाविषयी आहे? स्क्विरल। स्क्विरल म्हणजे खरुताई। ही खरुताई काय करते रे? फ्रिस्की फ्रिस्की हिपिटी हॉप। फ्रिस्की म्हणजे उत्साहवर्धक, आनंद। ही खरुताई उत्साहाने आनंदाने काय करते? हिपिटी हॉप उड्या मारते, आनंदाने उत्साहाने खेळते, उड्या मारते, बागडते। पुढे पा, अप ही गोज टू द ट्री टॉप। ही वरून खाली जाते, टॉपला जाते। टॉपला कुठे? टॉपला म्हणजे कुठे? झाडाच्या शेंड्यावर जाते, टू द ट्री टॉप। पुढे पा, वरली ट्वर्ली हा शब्द नवीन आहे। पा, वरली ट्वर्ली म्हणजे गरगर भटकणे, गरगर फिरणे। ही खरुताई गरगर फिरते। कुठे फिरते? राऊंड अँड राऊंड, गोल गोल फिरते। आनंदाने उत्साहाने उड्या मारत खेळते ही खरुताई आणि गोल गोल फिरते। डाऊन इज कॅम्पस टू द राऊंड। स्कॅम्पस म्हणजे जलद गतीने चपळतेने पळते ती। टू द ग्राउंड मैदानावर, जमिनीखाली झाडाच्या खाली ती चपळाईने उड्या मारते अशी ही खरुताई द स्क्विरल। पुढे बा, फॉरली कर्ली हॉट अ टेल। फॉरली कर्ली म्हणजे मऊ मऊ दाट केस, मऊ मऊ दाट केस, हॉट अ टेल। ह्या खरुताईच्या शेपटीवर मऊ मऊ दाट असे केस आहेत। टॉल एज फिदर, फिदर म्हणजे पीस। ब्रॉड एज अ स्नेल, ब्रॉड मोठा। स्नेल म्हणजे गोगलगाई, तुम्हाला माहितीच आहे। पुढे फेर इज सुपर इन द शेल। स्नॅपिटी क्रॅपिटी आउट इट फेल, स्नॅपिटी क्रॅकिटी आउट इट फेल। एनॉनिमस, एनॉनिमस का म्हटलेलं आहे? तर ही कविता कोणी लिहिली माहीत नाही। ही कविता अनामिक कवितेची आहे।
अशा कवितेचे कवी असतात एनॉनिमस. ठीक आहे, ओके, समजलं सगळ्यांना? कविता सगळ्यांना समजली असेल, अंडरस्टँड? ओके, आता ही कविता आपण कृतियुक्त म्हणूया. तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत म्हणायची आहे, कारण आपल्याला सांगितलेले लिसन रिपीट अँड ऍक्ट. मी तुम्हाला म्हणून दाखवते, माझ्या पाठीमागे तुम्ही कविता म्हणायची आहे. रेडी? फ्रिस्की फ्रिस्की हिपिटी हॉप हिपिटी हॉप, फ्रिस्की फ्रिस्की हिपिटी हॉप हिपिटी हॉप, अप ही गोज टू द ट्री टॉप टू द ट्री टॉप, अप ही गोज टू द ट्री टॉप टू द ट्री टॉप, वर्ली वर्ली राउंड अँड राउंड राउंड अँड राउंड, वर्ली टर्ली राउंड अँड राउंड राउंड अँड राउंड, डाऊन इज कॅम्पस टू द ग्राउंड टू द ग्राउंड, डाऊन इज कॅम्पस टू द ग्राउंड टू द ग्राउंड, कार्ली कार्ली हॉट टेल हॉट टेल, फॉर्ली कार्ली हॉट टेल हॉट टेल, टॉल एज फेदर ब्रॉड एज स्नेल ब्रॉड एज स्नेल, टॉल एज फेदर ब्रॉड एज स्नेल ब्रॉड एज स्नेल, फेर ही सुपर इन दी शेल फेर ही सुपर इन दी स्नेल, सेपिटी क्रेपिटी आउट इट फेल आउट इट फेल, स्नेपिटी क्रेपिटी आउट इट फेल आउट इट फेल. अंडरस्टँड? ही कविता तुम्ही पाठ सुद्धा करायची. समजली ना सगळ्यांना कविता? अशी ही छान कविता आहे खारुताईची, दी स्क्विरल. ही कविता आता आपण पाहिली. या कवितेच्या खाली दिलेल्या पुढील ऍक्टिव्हिटी आपण पुढील तासाला पाहूया. तोपर्यंत ओके.